मित्रांनो, पहा बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता चाचणी की ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे आपली जी मेंटल ॲबिलिटी आहे त्या दोन्हींचाही कस लागतो. म्हणजे गणिताचं नॉलेज ज्याला व्यवस्थित आहे, ज्याला बुद्धिमत्तेमधील जे तर्कशास्त्र आपण म्हणतो तर ते ज्याला येतं तर त्याला बुद्धिमत्ता हा घटक हा सोपा जातो. मग त्यामध्ये गणिताचे जे प्रकरण आहे तर त्याच्यामध्ये शेकडेवारी असेल, अपूर्णांक असेल, चलन आहे, त्याच्यानंतर अक्षर मालिका असते पहा बुद्धिमत्तेतील, त्याच्यानंतर संख्या मालिका असते. तर यावर एकत्रित प्रश्न असे काही प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये विचारले जातात. आणि ते प्रश्न कशासाठी असतात तर विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळावी, त्यांची जी तर्कशुद्ध पद्धती आहे तर त्या तर्कशुद्ध पद्धतीने ते मांडून त्यांना अचूक उत्तरापर्यंत पोहोचता यावं, यासाठी काही विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणारे प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये विचारले जातात. मग या प्रश्नामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता यांचा समन्वय साधून ते प्रश्न विचारले असतात. मग अक्षर मालिका असेल किंवा संख्या मालिका असेल, डावी उजवी बाजू असते, कधी दिशेच्या संदर्भात प्रश्न असतात, कधी चलन असतं पहा अपूर्णांक आहे, त्यानंतर काही जे प्रश्न असतात ते शेकडेवारीवर विचारले जातात. तर अशा एकत्रित प्रश्नांचा अभ्यास आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये करावा लागतो. तर त्यावर आधारित एक प्रकरण आज आपण पाहणार आहोत, त्या प्रकरणाचं नाव आहे काही प्रश्न. तर चला तर मग आपण पाहूया काही प्रश्न या प्रकरणाविषयी माहिती.